मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण दर चार्ट आणि पावती शिकणार आहोत आज अप्पू त्याच्या मित्रांसाठी भेटवस्तू घेण्यासाठी बन्नीच्या दुकानात आला आहे अप्पूने बन्नीला मुखवट्याची किंमत विचारली बन्नी म्हणाला की एक मुखवटा बारा रुपयाचा आहे अप्पूने तीन मुखवटे घेतले बन्नी म्हणाला तीन मुखवटे छत्तीस रुपयांना मिळतील अपुला धक्का बसला बन्नीला हे कसे कळले हे त्याला समजले नाही मुलांनो तुम्हाला माहिती आहे का बन्नीला हे कसे समजले एका मुखवट्याची किंमत बारा रुपये आहे जर आपल्याला तीन मुखवट्यांची किंमत माहिती करून घ्यायची असेल तर आपण कोणत्या पद्धतीचा वापर करू शकतो अगदी बरोबर गुणाकार तीन गुणेले बारा किती छत्तीस अशा प्रकारे तीन मुखवट्यांची किंमत छत्तीस रुपये मुलांनो जर आपल्याला कोणत्याही वस्तूच्या एका एकक युनिट किंमत माहिती आहे तर त्याच्या अजून एकक ची किंमत जाणून घेण्यासाठी गुणाकाराच्या पद्धतीचा वापर केला जातो अप्पूने बन्नीच्या दुकानात सुंदर टोप्या पाहिल्या टोप्यांच्या शेजारी त्याला एक बोर्ड दिसला त्या बोर्डवर बन्नीच्या दुकानात मिळणाऱ्या वस्तूंची किंमत लिहिलेली आहे मुलांनो तुम्ही अशा प्रकारचा बोर्ड एखाद्या दुकानात पाहिला आहे का ह्याला दर चार्ट म्हणतात दर चार्टवर आपण प्रत्येक वस्तूच्या एकक किंमत पाहू शकतो अप्पूला दोन टोप्या घ्यायच्या आहेत आता अप्पू विचार करतोय की एक टोपीची किंमत सात रुपये पन्नास पैसे आहे तर दोन टोप्यांची किंमत किती असेल चला आपण अप्पूला मदत करूया प्रथम आपण एका टोपीची किंमत पैसे आणि रुपयामध्ये अशा प्रकारे लिहून घेऊ आता दोन टोप्यांची किंमत समजून घेण्यासाठी काय करावं लागेल होय आपल्याला ह्यासाठी गुणाकार करावा लागेल प्रथम पैशांची किंमत संख्या पन्नासला दोन ने गुणूयात आता हे किती झाले अगदी बरोबर शंभर पैसे आता रुपयात असलेली संख्या सातला दोन ने गुणूयात हे झाले चौदा रुपये पण शंभर पैसे म्हणजे किती रुपये बरोबर एक रुपया आता आपण पैसे आणि रुपयाच्या संख्येची बेरीज केली तर दोन टोप्यांची किंमत किती होईल चौदा अधिक एक पंधरा रुपये शून्य पैसे बन्नीने अप्पूला विचारले की त्याला अजून काही वस्तू घ्यायच्या आहेत का, का? तेव्हा अप्पूने नकार दिला मग बन्नीने एका कागदावर काहीतरी लिहून अप्पूच्या हातात तो कागद दिला तो कागद बघून अप्पूच्या काहीही लक्षात आले नाही मुलांना तुम्ही कधी अशा प्रकारचा कागद पाहिला आहे का ह्याला पावती असे म्हणतात जेव्हाही आपण एखाद्या दुकानातून वस्तू घेतो तेव्हा दुकानदार आपल्याला अशा प्रकारची पावती देतो तुम्हाला ह्या पावतीवर काय दिसते आहे हो सर्वात वरती दुकानाचे नाव अशा प्रकारे लिहिलेलं असते इथे विकत घेतलेल्या सामानांची यादी लिहिली जाते इथे प्रत्येक सामानांची किंमत असते आणि इथे प्रत्येक सामानाची एकूण किंमत रुपये आणि पैशात लिहिली जाते आणि शेवटी सगळ्या वस्तूंची एकूण किंमत आहे तुम्ही सांगू शकता का की ही एकूण किंमत बन्नीने कशी लिहिली हो हे जाणून घेण्यासाठी बन्नीने तीन मुखवटे आणि दोन टोप्यांच्या किंमतीची बेरीज केली आहे छत्तीस अधिक पंधरा किती झाले अगदी बरोबर एक्कावन रुपये बनीने अप्पूला अशा प्रकारे व्यवस्थित समजावून सांगितले आता अप्पूने बन्नीला एक्कावन रुपये दिले आणि तो विकत घेतलेल्या वस्तू घेऊन आनंदाने घरी गेला मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण दर चार्ट आणि पावती बिल हे शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण अशीच काही उदाहरणे पाहणार आहोत